तर संजय राठोड यांना मंत्रिमंडळात पुन्हा घेतल्यास आंदोलनाचा सामना करण्यासाठी तयार रहा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आव्हान दिलेलं आहे। या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। नाही आणि उद्धवजींनी त्यांना योग्य वाटलं तर निर्णय करायला अडचण नाही, त्यातून जी आंदोलनं होतील ती फेस करण्याची तयारी ठेवा, कारण तुम्ही त्यात पुढे काहीच करणार नाही। ह्या महाराष्ट्रामध्ये मोठा प्रॉब्लेम काय झालेला आहे, कुठल्याही विषयाचा शेवट होत नाही। मग आता मी नावं घेते तर पुन्हा उचकतील लोक, किती विषय पेंडिंग आहेत, कोण जामिनावर बाहेर, कोण कशावर बाहेर। संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यास आंदोलनाला तयार रहा असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आणि आता यवतमाळमध्ये गेले असता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संजय राठोड हे पुन्हा मंत्रिमंडळात लवकरच सामील होतील असे स्पष्ट संकेत दिलेत। संजय राठोड पुन्हा मंत्रिपदी येण्याची शक्यता, सरकारकडून राठोडांच्या कमबॅकचे संकेत। महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपदावरून रस्सीखेच। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळ समावेशाच्या हालचाली सुरू झाल्या। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संजय राठोड यांचा येत्या काळात मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे अशा आशयाचं वक्तव्य केलंय। भाजपनं मात्र संजय राठोडांच्या पुनरागमनाला तीव्र आक्षेप घेतलाय। राठोडांना मंत्रिमंडळात घेतल्यास तीव्र आंदोलनाला तोंड देण्याची तयारी ठेवावी लागेल असा इशाराच भाजपनं दिलाय। तसं त्यांचं मत असायला अडचण नाही आणि उद्धवजींनी त्यांना योग्य वाटलं तर निर्णय करायला अडचण नाही, त्यातून जी आंदोलनं होतील ती फेस करण्याची तयारी ठेवा, कारण तुम्ही त्यात पुढे काहीच करणार नाही। ह्या महाराष्ट्रामध्ये मोठा प्रॉब्लेम काय झालेला आहे, कुठल्याही विषयाचा शेवट होत नाही। मग आता मी नावं घेते तर पुन्हा उचकतील लोक, किती विषय पेंडिंग आहेत, कोण जामिनावर बाहेर, कोण कशावर बाहेर। दुसरीकडे शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनाही इच्छुक असल्याचं सांगत सरकारमध्ये प्रचंड रस्सीखेच असल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगितलंय। काही पक्षांना असं वाटतं की भास्कर जाधव अध्यक्ष जर झाले चांगल्या प्रकारे बऱ्यापैकी काम करू शकतील असं मत तिन्ही पक्षांचं झालेलं आहे। पण मी ठामपणे सांगतो की शिवसेनेनं आपल्या कोठ्यातलं वनमंत्रीपद जे आहे फॉरेस्ट खातं ते देऊन अध्यक्षपद शिवसेनेने घेऊ नये या मताचा मी ठाम आहे। शिवसेनेकडं वन खातं हे तसंच राहून जर अधिकचं जर वन सर्वांनी मिळून सर्व मतांनी जर आपल्याला विधानसभेचं अध्यक्षपद देत असतील तर शिवसेनेनं ठाम। सरकारमध्ये पदांसाठी रस्सीखेच आहेच, शिवाय शिवसेनाही राठोडांच्या मंत्रिमंडळ पुनरागमनासाठी इच्छुक आहे। आता राठोडांचं कमबॅक झालं तर पुन्हा मोठं आंदोलन उभं राहणार याचे स्पष्ट संकेत आताच मिळू लागले। यवतमाळहून संजय राठोड आणि अमोल कलयेसह माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, औरंगाबाद।